थांबा जरा, चहा पीत पीत बोलूया. ऐक, चहा पीत पीत गप्पा मारायच्यात आज आपण. आज तुम्हाला एक असा एक विषय मी घेऊन आली आहे, म्हणजे अनुभवच म्हणा, आजचा माझा आजचा अनुभव मी तुम्हाला सांगते. काल गेलेत काका गावाला. आता तुम्ही म्हणाल कालच्या व्हिडिओत तर काका होते आणि असं कसं तुम्ही म्हणताय. आता ते हे काय व्हिडिओ सलग असत नाहीत बरं का, म्हणजे जे काय डेली व्हिलॉग्स वगैरे सारखं मी करत नाही, तर त्यामुळे कालच्या व्हिडिओत कदाचित काका असतील सुद्धा. त्यामुळे मी जर तुम्हाला म्हटलं की काल गावाला गेलेत तर तुम्ही म्हणणार नाही 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 तुम्ही खोटं बोलताय, काका काल होते असं तुम्ही म्हणणार. तर काका काल गावाला गेले तर तुम्हाला सांगते, आता आज दुसरा दिवस ना तसा. काल काका गावाला गेल्यावर मला एवढं भारी वाटलं, मस्त वाटलं. सकाळी लवकर गेले होते, म्हणजे अजूनही सकाळी अजून चहा व्हायचा होता तोच ते लवकर गावाला गेले. मग सकाळी लवकर उठल्यावरती मग मी काय लवकर उठले नाही, काका लवकर गेले होते. मग निवांतपणे उठले, निवांतपणे सर्व गोष्टी केल्या, अगदी एन्जॉय केलं कालचं एकटेपण ना असं एन्जॉय केलं. मग कालचा दिवस सगळा अगदी कशातच कशात कुणा काही बंधन नाही, काय नाही, कुणासाठी काय करायचं नाही, आसपास आपल्या कोण नाही. मावशी आल्या, मावशी काम करून गेल्या. मग अर्थातच काल पेंडिंग कामं असतातच ना, की घरात कोणी नसताना आपण बेडशीट बदलतो, पडदे बदलतो, इकडचं सामान तिकडं ठेवतो, तिकडचं सामान इकडं ठेवतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवतो. तर त्या पद्धतीने सगळी माझी कालची काल दिवसभर कामं झाली, म्हणजे काय खूप काम केलं असं नाही, हिंडत फरत एकटे पण एन्जॉय करत सगळी कामं तिथल्या तिथं. इस्त्रीचे कपडे होते आलेले, ते सगळे व्यवस्थित लावले, कपाट लावलो वर, काकांचं कपाटही व्यवस्थित लावलं, सगळी छान 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 कामं केली, मस्त वाटलं. कालचा दिवस मी फुल एन्जॉय केला, पाहिजे तेव्हा जेवायचं, पाहिजे तेव्हा झोपायचं, अगदी मस्त, म्हणजे काहीच बंधन नाही, मस्त वाटलं फार. आणि मग आज रात्री मग झालं ठीक आहे, काही वाटलं नाही, म्हटलं की काका नव्हतेच त्यामुळे काय मला असं एकटे पण काही असं वाटलं नाही. मग आज जेव्हा मी सकाळी लवकर उठले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता नाश्त्याला काय करायचं. काल कसं, काल काहीतरी असं थोडंसं काहीतरी भागवाभागवी केली होती, पण आज सकाळी उठले आणि मग असं वाटलं कुठे एकटीसाठी काय करा, आपण बाहेरूनच आणावं का, मागवावं का, असं वाटायला लागलं. म्हणजे कुठंतरी वाटलं की नाही, आपण दोघं जण असतो ना तेव्हा एकमेकाच्या नादाने व्यवस्थित खातो पितो. उगाच सकाळीच उठल्या उठल्या काकांची आठवणच यायला लागली बरं का, की अरे खात. आणि सकाळचा चहा मुख्य म्हणजे ते करायचे ना, तर त्यामुळे वाटलं की अरे आज आपल्याला आयता चहा नाही मिळाला, चहा आपला आपल्याला करावा लागला. काल काही जाणवलं नव्हतं, काल उलट मी फुल एन्जॉय केलं होतं. आणि आज मला लक्षात आलं की ते जे एकटेपण आहे ना, ते आज एकटेपण मला जाणवायला लागलेलं आहे. म्हणजे काकांचं आवती भोवती असणं हे कुठंतरी इतकं सवयीचं झालं रिटायरमेंट लाईफमध्ये, की आज ते नसणं घर खायला उठायला लागलं. आणि उठसूट त्यांना आता दोघं दोघंच असतात, मग उगाचच जरा त्यांना घरात लहान मुलाला कसं आई कशी सारखी बोलते, तसं माझ्या लक्षात आलं की आपण सारखं बोलतो, हेच का केलं, तेच का केलं, इथंच का टॉवेल टाकला, इकडेच का कपडे टाकले, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या गोष्टींना बोलतो आणि आज ते बोलायला कोणीच नाही, सगळं व्यवस्थित. काल जसं घर व्यवस्थित टापटीप ठेवलेलं तसंच टापटीप सगळं, कुठं काही हल्लं नव्हतं. एक माणूस जरी घरात असलं तरी घरातलं सगळं उलथापलत होते हो, पेपर इकडं तिकडं टाकला जातो, पुन्हा सोफ्यावर बसलं की ते सगळं विस्कटलं जातं सगळं. आणि मी आज काहीच नाही, आज सगळं टापटीपच, तर मला असं जाणवलं की आज कामच नाही घरात काही करायला. काल कसं दिवसभरात कामं केली सगळी, छान केलं, छान लावलं घर,
आज रिमोट जितल्या तिथं शोधायला काहीच लागे ना, बघावं ते सगळ्या गोष्टी जागेलाच. आणि मग ठीक आहे, मग त्यामुळे असं वाटायला लागलं की आपल्याला एकटे पण कुठेतरी खायला उठायला लागले किंवा रिकाम पण जाणवायला लागलं ते काल कुठेतरी का आज कुठेतरी. आणि मग असं वाटलं की काका होते तेच बरं, कामं असली तरी आसपास हिंडणारा माणूस असतं ना कोणीतरी, अस्तित्व जिवंतपणा. आमच्याकडे की नाही पूर्वी, आता सुद्धा हे छोटे मोठे प्राणी असतात हे असतात, पण माणूस आणि प्राणीमध्ये फरक आहे बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल की हे असं कसं एकदम अचानक बोललात, नाही हो, कारण की आपण जेव्हा म्हणतो की एकटी जेव्हा व्यक्ती असते तर मग पेट पाळावेत म्हणजे मग एकटे पण जाणवत नाही वगैरे वगैरे, पण एक तुम्हाला सांगते आमच्याकडे सुद्धा असं पेट होतंच. एक मोठा 14-14 वर्षाची अशी दोन वेळा होती पेट, डॉगी होते. पण कसं होतं माहितीये का, एक माणूस घरात असणं आणि पेट घरात असणं जमीन आसमानाचा फरक. पेट म्हणजे लहान बाळ, त्याचं तुम्हाला करावं लागतो, त्याचे तुम्ही लाड करता, पण त्याच्याकडनं तशा काही प्रतिक्रिया नसतात. म्हणजे कसं की ठीक आहे ते तुमच्यावरती प्रेमच करते, पण ॲक्शन रिॲक्शन जे असतं ना किंवा बोलण्यात एकमेकांशी बोलणं, संवाद, मग ती भलेही भांडणं असू देत, राग असू दे, चिडचिड असू दे, काही असू दे, पण ती माणसाला फार आवश्यक आहे. आणि पेट जरी घरामध्ये असले, डॉगी असू दे, कॅटू असू दे एखादा, ते फक्त म्हणजे प्रेम करायचं साधन आहे आपलं, पण त्यांच्याकडनं काही रिॲक्शन येत नाही किंवा ॲक्शनही येत नाही आणि त्याला आपली रिॲक्शन येत नाही. आणि मुख्य म्हणजे बोलण्याचं जे संवाद साधणं, सुसंवाद असू दे, वाद असू दे, विवाद असू दे, चर्चा असू दे, भांडण असू दे, हे जे आहे ना हे आपलं मूक प्राण्यांच्या बरोबर होऊ शकत नाही. तर ते आपल्या सोबत राहणाऱ्या म्हणजे जिवंत व्यक्तींच्या बरोबरच होऊ शकतं. मग असा हा माझा सकाळचा वेळ हा सगळा असा सुनासुना झाला. पेपर आणला, पेपर मी वाचला, व्यवस्थित घडी करून ठेवला. इतर वेळेला कसं व्हायचं, पेपर येणार, पेपर काका वाचणार, पसारा इकडं एका, म्हणजे जरी ठीक आहे बसल्या ठिकाणीच टाकणार ना. पूर्वी सगळं त्यांना व्यवस्थित लागायचं, पण अलीकडे रिटायरमेंट नंतर की नाही ते सुद्धा मला वाटतं की रिटायरमेंट लाईफ एन्जॉय करायला लागलेली आहे, निवांत असतात ते सुद्धा. मग त्यामुळे आज पेपर सुद्धा छान घडीच्या घडी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी जितल्या तिथे. कुठेतरी माझं मला माझं काम कमी झालं, रिकाम पण जाणवायला लागलं, सुनसुनं वाटायला लागलं. आणि मनामध्ये विचार आला की एकटं राहणं किती अवघड आहे. अगदी जेवण करताना सुद्धा असं वाटलं की एवढंसं काहीतरी करून खाऊया का. मग काल सकाळी पण एवढंसं काहीतरी झालं होतं, संध्याकाळी पण एवढंसं काहीतरी झालं होतं, आजही एवढंसं करायचं म्हणजे मग विकनेसच येणार ना. पूर्ण चपाती भाजी भाकरी सगळं करायचं तर एकट्या व्यक्तीसाठी काय करायचं. मग ठीक आहे मी एक डबा मागवते म्हणून तो काही प्रश्न नाही, पण माझ्या मावशी काल नव्हत्या त्यामुळे मला ते छोटं छोटंसं करावं लागलं. आज मी मावशीनं डबा सांगून टाकला, म्हटलं की नाही एका व्यक्तीचा देऊन टाका, नाही तर बऱ्याच वेळेला कसं होतं एकटा असला तर डबा कशाला सांगायचा, पण उलट एकटी व्यक्ती असली ना की काय कुकर तरी किती लावायचा. दोन व्यक्तींचाच कुकर आम्ही एवढासा लावला तरी दोन्ही वेळेला होतो, काय करायचं आणि त्यांना डबा तरी कसा सांगायचा. एक चपाती, दीड चपाती कशी सांगायची हो, म्हणजे बघा भाजी आमटी एवढी एवढीशीच कशी सांगायची त्यांना, म्हणजे निम्मा डबा सांगायचा कारण निम्मा डबा त्या देतील. छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा बघा एकटं राहणं किती अवघड आहे. आज मला हेच तुमच्याशी बोलायचं आहे की आपल्याला असं वाटतं की एखादी एकटी व्यक्ती असेल तर असं वाटतं काय मस्त ना, काय छान आहे, स्वतंत्र आहे, स्वतःच म्हणजे काय पाहिजे ते करावं, कसं पाहिजे तसं राहावं. एकट्या व्यक्तीचा आपल्याला बऱ्याच वेळेला हेवा वाटत असतो. आपल्याला आपण संसारात असलो की आपल्याला असं वाटतं की अनमॅरिड व्यक्ती ज्या असतात त्यांचा आपल्याला हेवा वाटतो, बरं झालं यांना का आई कशाचा त्रास नाही, एन्जॉय, आपल्याला पाहिजे ते करावं, पाहिजे तसं राहावं, मस्त, यांना कुणाचा त्रास नाही, यांचा कुणाला त्रास नाही, किती छान ना, हवं तेव्हा कुठेही जावं वगैरे असं आपल्याला वाटत असतं एकट्या राहणाऱ्या व्यक्तींचा. आणि त्यांना आपलं पण एकटं राहणं हे तसं अवघड आहे बरं का. कितीही तुम्हाला असं वाटलं, मी आता आमच्या एक आम्ही लहान असताना
एक आमच्या शेजारी आमच्या मालकीणबाई होत्या, त्यांचे मिस्टर लवकर वारले आणि त्यांना त्यामुळे मूलबाळही नव्हतं. त्या एकट्या राहायच्या, पण त्यांचं सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून उठायचं सगळं डिसिप्लिन्ड, म्हणजे घड्याळाचा काटा इकडं तिकडं होईल पण त्यांचं कुठलंही काम इकडं तिकडं व्हायचं नाही. ह्यावेळेला फुलं काढायला जायची, ह्यावेळेला फुलं काढून आत यायचं, ह्यावेळेला तो नाही म्हटलं तरी भाताचा वास यायचा, वरणाचा वास यायचा, ह्यावेळेला हे करून खायचं, एवढंसं घावन त्या रोज करून खायच्या. तर एवढंसं घावन करून खायचं, 9:30 म्हणजे सकाळी जेवायला बसायच्या, पुन्हा बरोबर 3-3:30 चहा प्यायच्या, एवढासा चहा करून प्यायच्या, 7:30 जेवायला बसायच्या, एवढासा तो सुद्धा किती, एवढा एवढासा भात आमटी रोज मऊ भात असं. त्या इतकं डिसिप्लिन्ड होतं ना सगळं, आंघोळ वेळेला, जेवणखाण वेळेला, देवाला जाणं वेळेला, सगळ्या गोष्टी डिसिप्लिन्ड होत्या. त्यांच्याकडे बघून सगळ्यांना हेवा वाटायचा, असं वाटायचं काय बाई. आणि तशा त्या श्रीमंत, कारण त्यांचे त्यांच्याकडे जवळजवळ 10-12 कुळं होती, म्हणजे भाडेकरू होते त्यांच्या घर, वाडा होता ना, वाडा सिस्टीम होती, तर 10-12 भाडेकरू होते. तर तुम्हाला सांगते सगळ्यांना असं वाटायचं काय बाई एकट्या राहतात त्या, काय मस्त ना. पण त्यांनी स्वतःला इतकं डिसिप्लिन ठेवलं होतं, एकटं राहणंसुद्धा तसं अवघड, तरुण स्त्री एकटं राहायचं किती अवघड आहे तसं, सोपं नाही, त्या काळातसुद्धा अवघड होतं. मी जेव्हा 6-7 वर्षाची होते तेव्हाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, आठवतंय मला ह्या सगळ्या गोष्टी. तेव्हासुद्धा तरुण स्त्रीनं एकटं राहणं खूप अवघड होतं. आणि मग तेव्हा त्या काय करायच्या, शेजारची पाजारची कुटुंब असायची, त्यांना धरून राहायच्या. पण रात्री झोपताना पुन्हा एकट्याच, दिवसभर त्या काही ना काहीतरी डिसिप्लिन राहायच्या, मैत्रिणींना बोलवायच्या, संध्याकाळी पोथी वाचायच्या, पण दिवसभरामध्ये तशा त्या एकट्याच असायच्या. मग त्यांनी काय केलं होतं तुम्हाला मी सांगते. एक मुलगी, आपल्या पाहुण्यांच्यातली एक मुलगी घरी घेऊन आल्या, एकटेपणावरती औषध म्हणा म्हणून. त्या एकदम घट्ट होत्या, सगळं छान होतं, आजारी नव्हत्या, काही नव्हत्या, एकदम शिस्तीच्या होत्या. पण आपल्याला एक सोबत पाहिजे, सोबत, त्यांना काही गरज नव्हती पण सोबत पाहिजे म्हणून आपल्याच एका नातेवाईकांच्या एका मुलीला शाळा शिकायला म्हणून त्या घेऊन आल्या. 4-5 वर्ष ती मुलगी होती, ती मोठी झाली, मोठी म्हणजे ती 10वीपर्यंत शिकली आणि ती गेली दुसरी. नंतर मग त्यांनी एक असाच आपला नात्यातलाच एक मुलगा घेऊन आल्या, तो सुद्धा 7वी-8वीला होता, मग तोही 2-3 वर्ष होता सोबत म्हणून. मग त्याच्यानंतर तोही निघून गेला. मग त्यांच्या लक्षात आलं की ही जी आहेत सगळी जण ही गेल्यानंतर तसं त्यांच्याकडनं फीडबॅक काही येत नाही आहे. ती लोक राहील, म्हणजे ती मुलगी म्हणा, तो मुलगा म्हणा, ते राहिले, यांना काय वाटलं होतं की आपल्याला फॅमिली मिळाली, आपण त्यांना मुलांसारखं, आपल्या पोटच्या पोरांसारखं त्यांना ठेवलेलं आहे. पण तसं काही झालं नाही, ते आपल्या आपल्या फॅमिलीमध्ये नंतर राहिले. एकदा फक्त कधीतरी एकदा येऊन गेले आणि त्यानंतर कधीही कोणी परत आलं नाही. कधीतरी पत्र यायची पण असं कोणीही परत आलं नाही. आणि हे त्यांना जाणवायचं की आपण ही जी नातेवाईकातली माणसं लावून घेतोय किंवा त्यांना आणतोय, कारण की आमचं गाव तसं मोठं होतं, तर शिकायला घेऊन यायच्या, तर मुलं ती शिकायची आणि निघून जायची. म्हणजे आपल्याला आपल्या म्हातारपणाची काठी म्हणून त्यांचा काहीच उपयोग नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं की आपल्या घराजवळच असणारी एक छोटीशी फॅमिली, गरीब फॅमिली नाही म्हणणार मी, छोटीशी फॅमिली, त्या फॅमिलीला त्यांनी लावून घेतलं. त्या फॅमिलीमध्ये 2-3 छोट्या छोट्या मुली होत्या. मग त्यांनी त्या फॅमिलीला छान लाव, म्हणजे आपल्याच घरामध्ये त्यांनी कुळ म्हणून ठेवलं, भाडेकरू म्हणून ठेवलं. फार अगदी कमीत कमी त्यांच्याकडनं त्या भाडं घ्यायच्या, पण त्यांची सर्व तिन्ही मुलं यांच्या घरामध्ये घरातच वाढली, रात्री झोपायला सुद्धा यांच्याकडेच असायची ती लहान मुली त्या सगळ्या. म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी ते स्वतःच्या एकटेपणावरती विजय मिळवला. माणूस की नाही हा समाजप्रियच आहे बरं का, त्याला तो घरामध्ये आता एकटा आपण राहू शकतो का, किंवा एकटेपणामध्ये आपल्याला आनंद असतो का,
एकटेपणामध्ये आपल्याला आनंद असतं पण समाधान नसतं बरं का त्याच्यामध्ये. सारखं आपल्याला असं वाटत राहतं मी एकटी आहे, माझ्या म्हातारपणी काय होणार, माझ्या म्हातारपणी काय होणार. जोपर्यंत आपण चांगले आहोत ना तोपर्यंत आपल्याला काहीच वाटत नाही, पण विनाकारणच म्हातारपणाचा विचार येतो. अगदी मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आमच्याच घराशेजारी आत्ता एक महिन्यापूर्वी एक माझ्या म्हणजे आमच्या गार्डनच्या आजी आहेत, जवळजवळ त्यांचं वय आहे 86. त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं, कॅटरॅक्टचं, मोतीबिंदूचं. लाईट गेले आणि लाईट परत आले. तर तुम्हाला हे मला सांगायचं होतं की एकटेपणामध्ये की नाही सुरुवातीला आनंद वाटतो, छान वाटतं. काही वेळेला असतं ते लादलेलं एकटेपण असतं आणि काही वेळेला स्वीकारलेलं एकटेपण असतं. बऱ्याच वेळेला काही मुलींनी म्हणजे अनमॅरिड राहतात, काही जण अनमॅरिड राहतात मुलंसुद्धा, तर ते त्यांनी काय बऱ्याच वेळेला नाईलाजानी असतं. पण जर का हे स्वतःहून हे एकटेपण असेल तर आपले राष्ट्रपती होते, आपले आता पंतप्रधानसुद्धा आपण बघतो की त्यांनी घेतलेलं एकटेपण आहे. तसं काही आपण खूप जण बघतो अशी की जी एकटी आहेत पण त्यांनी स्वतःला देशकार्याला समाजकार्याला वाहून घेतलेलं आहे. माझ्या एका मैत्रिणीची बहीण आहे, तिनं स्वतःच्या कुटुंबालाच वाहून घेतलेलं आहे, स्वतःचं एकटेपणच वाहून घेतलेलं आहे तिनं. का तर तिची आईसारखी आजारी होती, बाकीच्यांची लग्न झाली, मग त्यातली एका बहिणीनी मात्र माझ्या आईजवळ कोण राहणार म्हणून मग तिनं स्वतःहून म्हणजे आणि आपल्या भावाला आणि वहिनीला आपल्या आईचं आजारपण काढायला लागू नये म्हणून तिनं स्वतःहून ते एकटेपण स्वीकारलं. चांगल्या बँकेत मोठ्या हुद्द्यावरती बरं ते त्यांनी जे स्वीकारलं तर ते स्वतःहून स्वीकारलं. त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली, नातेवाईकांची जबाबदारी घेतली, आईची जबाबदारी घेतली आणि ते आनंदाने स्वीकारलं. तर काही असं असतं की आणि काही लादलेली असतात म्हणजे कसं की काही वेळेला काही डिवोर्सी असतात, विडो असतात, यांचं हे लादलेलं आहे ना एकटेपण, म्हणजे ह्यांना काय मनापासून किंवा स्वतःहून स्वीकारलेलं नाही आहे, मग ह्यांना जास्त त्रास होतो एकटेपणाचा. पण स्वतःहून जर का स्वीकारलेलं असेल एकटेपण तर मग बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आनंद असतो. काहीतरी करण्यासाठी काहीतरी ध्येय असतं डोक्यामध्ये आणि यासाठी ते त्याच्यासाठी ते वाहून असतात, म्हणजे काहीतरी ते करत असतात, माणसांच्यात असतात, समाजात असतात. म्हणजे कदाचित ते फक्त त्यांचं स्टेटस जे असतं ते सिंगल असतं, पण तसे ते सिंगल नसतात, समाजात असतात, जिथे तिथे ते मदतीला जात असतात, बऱ्याच संस्थांमध्ये काम करत असतात. म्हणजे माणूस हा समाजप्रियच आहे, त्यामुळे तो नातेवाईकाच्यात तरी राहील, कुटुंबाच्यात तरी राहील, शेजारी पाजारी तरी राहील, लोकांच्यात तरी राहील, समाजात राहील, देशासाठी काम करत राहील, कुठल्या ना कुठलं तरी एखादं डोक्यात छंद घेईल, काहीतरी क्रिएटिव्ह काम करत राहील, वाचत राहील, गाणं म्हणत राहील. पण असं नाही आहे एकटा माणूस फक्त असा आपलं मन रमवण्यासाठी गाणं म्हणतोय, वाचन करतोय, किती तुम्ही एकटे किती करणार, तेही डिस्कस करायला तुम्हाला माणसं लागतात, तेही बोलायला तुम्हाला माणसं लागतात, तो आनंद व्यक्त करायला तुम्हाला माणसं लागतात, प्रतिक्रिया द्यायला माणसं लागतात, आपण जे काही केलंय ते सांगायला माणसंच लागतात. तर त्यामुळे हे जे एकटेपण आहे ना ते आज मला असं मी तुम्हाला मगाशी त्या आजींचं सांगत होते, तर त्यांचं ते कॅटरॅक्टचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे त्यांची फॅमिली, त्यामुळे त्यांचं ते ऑपरेशन फार चांगल्या पद्धतीने झालं. पण आता कसं झालंय प्रत्येक ठिकाणी दोन दोन व्यक्ती आहेत, नवरा बायको म्हातारपणी, आणि मला त्या क्षणाला असं वाटून गेलं की अशा वेळेला काय करायचं. ठीक आहे बायको करण्यासारखी आहे, नवऱ्याचं डोळ्याचं ऑपरेशन आहे ती जाऊन तिथे करेल, समजा नवरा करण्यासारखा आहे बायकोचं डोळ्याचं ऑपरेशन आहे तो येऊन करेल, पण आणि वय वाढली तर एकमेकांचं कोण करणार, आणि त्यासाठी माणूस एकटे म्हणायला घाबरतो. माणूस एकटे म्हणायला का घाबरतो किंवा एकटेपणा माणसाला हवासा वाटतो का असं मी तुम्हाला बोलत होते, तर नाही, माणसाला एकटेपणा कुठेही हवासा वाटत नाही, थोड्या वेळापुरता तो छान वाटतो नाही असं नाही, पण एकटेपणा हा एकटेपणामध्ये सुख नाही, एकटेपणामध्ये आनंद नाही. पूर्वीचे ऋषी मुनी होते ते सुद्धा तप वगैरे करायचे
तेव्हा ते एकटेच राहायचे, पण त्यांच्याही त्यांनाही असं ते काहीतरी एक डोक्यात ध्येय असायचं आणि ते ध्येय घेऊनच ते तप साधना वगैरे करायचे. तसं एखादं तुमचं ध्येय पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही त्याच्यामध्ये रमता, अन्यथा आपण त्या एकटेपणामध्ये रमू शकत नाही. आणि आपल्याला तो एकटेपणा म्हणजे कुठेतरी भीती वाटायला लागते, अँझायटी व्हायला लागते, मनात खूप सारे विचार यायला लागतात, टेन्शन यायला लागतं, एकटेपणाचं अस्वस्थ वाटायला लागतं, शंक्याचं काहूर उठायला लागतं की पुढे कसं होणार, पुढे कसं होणार, असं का. म्हणजे एकटेपणामध्ये असलेला आनंद तो सुद्धा माणसाला घेता येत नाही. की आपल्याला जर का काही झालं किंवा आयुष्य कसं एकटं काढायचं असा एक मनात विचार येतो आणि त्या एकटेपणामध्ये सुख वाटत नाही. तर मला हेच म्हणायचं होतं की एकटेपण हे काही काळापुरतंच बरं वाटतं, पण हे बघा काही वेळेला असं असतं ना की नाही एकटं राहावं लागतं काही कारणामुळं, पण अशा वेळेला तुम्ही माणूस हा समाजप्रियच आहे, तर त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे असतात, सोबतीचे असतात, खूप सारे असतात. तुम्ही मोबाईलवर किती वेळ राहणार, व्हॉट्सअप ग्रुपवर किती वेळ राहणार, किंवा ह्या आभासी जगतात किती वेळ राहणार, तुमचे व्हॉट्सअपवरती खूप फ्रेंड्स असतील त्याच्यात किती वेळ राहणार, तुम्ही काहीच उपयोग नाही त्यांचा. फोनवर किती वेळ बोलणार तुम्ही, त्यांचा फारसा उपयोग नाही. तर हे प्रत्यक्ष बोलणं वागणं हे फार महत्त्वाचं आहे. तर एकट्या व्यक्ती ज्या असतात, जोपर्यंत त्या बाहेर हिंडून फिरून बाहेर जाऊन असतात, काही स्वतःची चार कामं करून असतात, तोपर्यंत त्या खुश असतात. घरात आल्यावर मात्र त्यांना परत एकटेपणा जाणवायला लागतो. म्हणजे बाहेर जाणं करणं ही सगळी जी कामं आहेत ते करण्यात त्यांना खूप आनंद वाटतो. त्यांना असं वाटतं की काही नाही, आपल्याला काय, आपल्याला उठलं की निघालो, कुणाला विचारायला नको, काही नको. पण नंतर नंतर घरी आल्यावरती तो एकटेपणा खायला लागतो, आता काय म्हणा. पण एकटेपण आपण म्हणतो एकटेच आलो, एकटेच जाणार आहोत असं जरी आपण म्हणत असलो तरी हे एकटेपण हे खायला उठतंच बरं का, त्याला काही इलाज नाही. बऱ्याच वेळेला म्हणजे साधारणतः ह्या एजमध्ये असं वाटतं की नको बाबा आपल्याला आता काही नको, निवांत राहूया, बाकीचं काही व्याप नकोत, काही नकोत, काही नकोत असं वाटत असतं. पण तरीसुद्धा व्याप नको म्हटलं तरी पूर्ण एकलकोंड राहणं हे माणसाला शक्य नाही. म्हणजे समाजापासून दूर एकटंच, भूतासारखं एकटंच त्या घरामध्ये बसणं हे माणसाला शक्य नाही. कशात ना कशात तरी गुंतवून घ्यायलाच लागणार आहे प्रत्येक व्यक्तीला. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जोपर्यंत हातपाय हलतात तोपर्यंत त्या एकटेपणाचं पण काही वाटत नाही, कारण माणूस बाहेर जाऊन हिंडून फिरून येतो, काहीतरी खरेदी करून येईल, देवाला जाऊन येईल, चार लोकांना भेटून येईल. आता आमच्या त्या 86 वर्षाच्या आजी आहेत, कुणालाही काही झालं तरी जाऊन भेटून येतात स्वतः, कारण अजून त्यांचे हातपाय हलतात. आणि परवा त्यांना बरं म्हणजे त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालं तर त्यांच्याकडे नुसत्या मैत्रिणींची रीग लागली, कोणी ना कोणी ते सारखं जाऊन भेटत होतं, पण हातपाय हलतात तोपर्यंत आणि त्या फॅमिलीमध्ये आहेत. पण असं मनात एक उगाचच वाटून गेलं की जेव्हा हातपाय हलणार नाहीत तेव्हा खरंच लोक तुम्हाला भेटायला येतील का, काही दिवस येतील सगळेजण भेटायला, पण नंतर ते सुद्धा माणसं कमी व्हायला लागतात यायची. आणि त्यामुळे आणि मग तो खरा एकटेपणा सुरू होतो, खरा एकटेपणा नंतर सुरू होतो जेव्हा माणसं दिसायची कमी होतात, माणसं यायची कमी होतात, माणसं बोलायची कमी होतात, मग त्यावेळेला खरा एकटेपणा आणि एकलेपणा सुरू होतो. आणि तो खूप असा भीतीदायक आहे, त्याचा विचार केला तरी नको वाटतं. खरं आहे तो असं आपण म्हणतो काही नाही, नामस्मरणात राहायला पाहिजे, काहीतरी आध्यात्मिक तुम्हाला ओढ पाहिजे, किंवा काहीतरी वाचन करत राहिलं पाहिजे, बऱ्याच गोष्टी आपण असं म्हणतो. पण एक काही वेळेला असं वाटतं की त्यावेळेला डोळ्यांनीही दिसत नाही वाचायला, बऱ्याच वेळेला ऐकायलाही दिसत नाही, टीव्हीसुद्धा नीट दिसत नाही, आपली स्मृतीसुद्धा फारशी काम करत नाही, येणाऱ्या जाणाऱ्यांना आपण फारसा आनंद देऊ शकत नाही, आपण तेच तेच पूर्वीचं बोलत राहतो. आणि मग म्हणजे आपण आपल्यातच राहायला लागतो आपला इतरांशी संपर्क कमी झाल्यानंतर. आणि मग हळूहळू इतरांना सुद्धा मग आपली जी सोबत आहे किंवा आपला जो सहवास आहे तो फारसा आवडेनासा होतो आणि मग आपण एकटे पडतो. तर हे एकटेपण जे आहे ते खरंच तसं भीतीदायक आहे, टेन्शन आणणारं आहे. मग तुम्ही म्हणाल यावरती उपाय काय,
तर हे बघा, एक लक्षात घ्या, आपण म्हणू काहीतरी छंद हे ते, पण याही गोष्टी ज्या आहेत त्याचाही कंटाळा येतो. कुणाला गाण्याचा छंद असेल, कुणाला कशाचा छंद असेल, कुणाला चित्र काढण्याचा छंद असेल, रांगोळीचा छंद असेल, कविता करण्याचा छंद असेल, वाचनाचा छंद असेल, पण या छंदाचा सुद्धा काही वेळेला कंटाळा येतो. आणि मग अशा वेळेला एकच गोष्ट उरते, ती म्हणजे तुम्ही इतरांशी गप्पा मारणं, बोलणं, इतरांच्या मध्ये राहणं. मी तुम्हाला एक सहज गंमत सांगते. माझ्या एक मैत्रिणीच्या आई आहेत, त्यांचं घर तसं मोठं, मग त्यांना बाहेर जायला होईना कुठे. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, की आसपासची जी मुलं आहेत त्यांना आपल्या घरात अभ्यासाला बोलवायला सुरुवात केली, आणि मग ती मुलं त्यांच्या घरात येऊन अभ्यास करायची. मग त्यांना छान वाटायचं, मग त्या अभ्यास करणाऱ्या मुलांना चहा वगैरे करून द्यायच्या, बरं मस्त वाटायचं त्यांना. मग नंतर हीच प्रथा पुढे चालू राहिली, म्हणजे त्यांच्या त्या रूमचा, त्यांच्या त्या खोलीचा ट्युशन घेण्यासाठी एका नी ते ऑफर दिली, मग तिथे ट्युशन सुरू झाल्या. मग ह्यांना छान वाटायचं, काहीतरी हालचाल चालू आहे. तसंच माझ्या एका मैत्रिणीच्या आईनं काय केलं, की तिनं स्वतःसाठी एक रूम ठेवून घेतली, बाकीच्या दोन रूम्स ज्या आहेत त्या पेंगेस्टसारखं दिलं, एक मावशी ठेवल्या कामाला, आणि मग त्यामुळे त्यांचंही मन रमायला लागलं आणि इतरांची पण सोय झाली. म्हणजे थोडक्यात असं झालं की आपण एकटं म्हणावं तसं आपण एकटं नाही राहू शकत. आणि एक मला सहज जाता जाता एक आठवलं, म्हणून मी तुम्हाला सांगते, की म्हणतात की तुम्हाला कुठेतरी जायचं असेल, गडबड असेल, ध्येयापर्यंत पोचायचं असेल, तर तेव्हा तुम्ही एकटंच राहिलं पाहिजे. वॉक फास्ट. जेव्हा तुम्ही काहीतरी तुमच्या डोक्यात एखादं ध्येय असेल तेव्हा वॉक फास्ट आणि अलोन, भरभर चाला, तुम्ही एकटेच ध्येयापर्यंत जा, म्हणजे लवकर ध्येयापर्यंत पोचा. मात्र तुम्हाला खूप लांबपर्यंत जायचं असेल तर वॉक टुगेदर, म्हणजे खूप लांबचा पल्ला असेल तर तेव्हा मात्र तुम्ही किती फास्ट जायलात काय आलात तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण की पल्ला खूप लांबचा आहे. तर त्यावेळेला वॉक टुगेदर, कोणीतरी सोबत असू द्या.